नमस्कार। निवडणुकीसंदर्भातल्या सगळ्या घडामोडी आपण बघतो आहोत। आज वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी होते, त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। या सगळ्या घडामोडी आपण बघूया, मात्र सुरुवातीला लागवी एक महत्त्वाची बातमी येते आहे। लोकल सेवा काही काळ विस्कळीत झाल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। सीएसएमटी प्लॅटफॉर्म नंबर 1 वर लोकल बफरला धडकली आणि किरकोळ अपघात झालाय, कुणीही जखमी झालेलं नाही। मात्र या घडामोडीमुळे आपण बघतोय विस्कळीत झाली होती काही काळ रेल्वे सेवा। यावेळची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, सीएसएमटी या ठिकाणी ही दुर्घटना घडलेली आहे। याविषयी अधिक माहिती घेऊया आमची प्रतिनिधी स्वाती लोखंडे ढोके यांच्याकडून। स्वाती, काय अधिक माहिती या संदर्भात? याआधी सुद्धा अगदी अशाच प्रकारे घटना घडलेली होती, चर्चगेटला अगदी असाच प्रकारे प्रकार झालेला होता आणि आता सीएसएमटी, काय माहिती? खरं तर या आधीच्या प्रकारामध्ये ट्रेन प्लॅटफॉर्मवर चढली होती, पण आता जर आजचा हा प्रकार बघितला तर सीएसएमटीला प्लॅटफॉर्म 1 ला म्हणजे हार्बर जी ट्रेन आहे ती आली आणि प्लॅटफॉर्मची जे बफर एंड असतात किंवा जे गतिरोधकासाठी लावलेले असतात तर त्या बफर एंडला धडकली। पण ही धडक खूप जोरात नव्हती, त्याच्यामुळे ना ट्रेनचं नुकसान झालंय ना लोकांना कोणत्या प्रकारे इजा झाली आहे, पण शेवटी आहे नियमांचं उल्लंघन असतं, त्याच्यामुळे मोटरमनची चौकशी नक्कीच केली जाणार आणि कारवाई तर नाही, पण यामध्ये नेमका काय प्रॉब्लेम होता किंवा काय झालं, ट्रेनमध्ये काही प्रॉब्लेम होता का किंवा मोटरमनचं दुर्लक्ष झालं का, या गोष्टींची चौकशी केली जाईल। पण त्यातल्या त्यात लागली एक चांगली गोष्ट आहे की ही धडक जोरात नसल्यानं कोणाला जखम झाली नाही आणि कोणतेही नुकसान झालं नाही। निश्चित स्वाती, धन्यवाद तुम्ही दिलेल्या ऐकूनच्या सविस्तर माहिती करता। एकीकडे आपण पाहतोय की लोकल बफरला येऊन धडकली, सुदैवानं जीवितहानी झालेली नाहीये, पण अनेक एनडीएचे दिग्गज नेते आज वाराणसीत येऊन धडकलेले होते, कारण सुरू झालाय 2019 चा महासंग्राम। पुढच्या काही बातम्या या संदर्भातल्या। यानंतर वाराणसीतलं शक्ती प्रदर्शन आपण पाहणार आहोत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि ही 3 दृश्य सगळ्यात महत्वाची सुवर्णा। सगळ्यात आधी उद्धव ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीएचे मित्रपक्षाचे सगळे जे दिग्गज नेते वाराणसीमध्ये दाखल झालेले आहेत, त्यांनी कालभैरवाचं दर्शन घेतलेलं आहे। आधी देवाच्या पाया पडले आणि त्यानंतर त्यांनी कूच केली, या सगळ्या नेत्यांनी कूच केली उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे। आणि ही कालची दृश्य, ज्यावेळी रोड शो झाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा, वाराणसीतला हा सगळ्यात महत्वाचा रोड शो मानला जातो, अत्यंत मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी शक्ती प्रदर्शन झालं आणि या रोड शो नंतर मात्र खऱ्या अर्थानं निवडणुकीत, वाराणसीतल्या निवडणुकीत रंजक अशा घडामोडी घडायला सुरुवात झाली। सकाळची ही दृश्य, ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी कालभैरव या ठिकाणी दाखल झालेले होते, पुष्पवृष्टी झाली त्यांच्यावर, कालभैरवाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दर्शन घेतलं, अभिवादन स्वीकारलं, तिथं दुतर्फा गर्दी केलेल्या लोकांचं ही दृश्य, ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी कालभैरव मंदिरात दाखल झालेले होते। सकाळी ठीक 9:30 वाजता बूथ कार्यकर्त्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला आणि त्यानंतर कालभैरवाचं दर्शन घेत उमेदवारी अर्ज दाखल केला, सगळ्यांचंच लक्ष वाराणसीकडे होतं। मुझे जो आशीर्वाद दिए हैं, एक प्रकार से कल शाम को 5 बजे से लेकर अगर रात के 4-6 घंटे निकाल दें, शायद इतना लंबा रोड शो 12-15 घंटे का रोड शो एक काशीवासी ही कर सकते हैं। ये बाबा की नगरी, माँ गंगा के आशीर्वाद, भारत के उज्जवल भविष्य के लिए काशीवासी संकल्पबद्ध है। ये जो प्यार, ये दुलार, ये आशीर्वाद काशीवासियों ने दिए हैं, मैं हृदयपूर्वक उनका आभार व्यक्त करता हूँ और मैं सभी मतदाताओं से प्रार्थना करूंगा कि सभी मतदाता जहां जहां चुनाव बाकी है, तीन चरण हुए हैं, बाकी जो भी मतदान बाकी है सभी चरण में बहुत ही शांतिपूर्ण तरीके से एक लोकतंत्र के उत्सव के रूप में हमारे देश के मतदाता मतदान करें।
इतनी शक्ति प्रदर्शन किया, हम लोग के नेता हैं, नरेंद्र मोदी जी नेता हैं, उनके पीछे हम लोग चट्टान की तरह जितने जो है सहयोगी दल हैं हम लोग खड़े हैं। और कल शक्ति प्रदर्शन जनता ने किया था और आज हम सब लोग मिल करके शुभकामना देने के लिए उनको आए हैं और हो गया, नॉमिनेशन हो गया है, जीत पक्की है, सरकार बननी भी पक्की है, प्रधानमंत्री बनना भी उनका पक्का है। इसलिए कोई अब जो है सो जो विपक्ष है वो बटा हुआ है, टूटा हुआ है, एक दूसरे के आँख नहीं मिला रहा है, तो इसलिए कोई लड़ाई है नहीं। और पिछली बार जितना देखा आपने, पिछली बार जो जन सैलाब उमड़ा था नॉमिनेशन में प्रधानमंत्री जी का 2014 में, उससे इस बार जो है दुगुना तीन गुना था। तो जनता जो है में लहर है और कहीं कोई कंटेस्ट नहीं है। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास सत्ता वाराणसीमध्ये उपस्थित आहेत, त्यांच्याशी आपण सविस्तर बोलणार आहोत। प्रशांत, आपण बघितलं काही वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः उमेदवारी अर्ज दाखल केला, आत्ता काय सांगशील, आत्ता तिथे काय वातावरण आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढच्या सभेसाठी कूच करू लागलेले आहेत का, ते निघालेले आहेत का, काय अपडेट आहे? आणि खास करून जर बघितलं, पंतप्रधान मोदींनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, त्यामध्ये खास करून जर बघितलं त्यांचे सर्व इंडियन नेत्यांना त्यांनी एकत्र केलं होतं आणि त्यामध्ये उद्धव ठाकरे होते, प्रकाशसिंग बादल होते, त्यानंतर नितीश कुमार होते, रामविलास पासवान होते, याशिवाय वृत्त राज्याचे मुख्यमंत्री चापलिंग जे अरुणाचल प्रदेशात ते देखील होते, याशिवाय भारतीय जनता पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते योगी आदित्यनाथ होते, महेंद्रकुमार पांडे होते। पण आता त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांचा पुन्हा रोड शो निघाला, एक छोटासा रोड शो ज्याला ते अभिवादन करत होते, आणि त्यानंतर 12:30 त्यांची पत्रकार परिषद होणार होती, ती सध्या तरी रद्द झाली अशी माहिती आपल्याला मिळते, कारण की जाता पत्रकारांशी संवाद साधलेला आहे। आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं आपण तर पंतप्रधान मोदी आता विमानतळाकडे रवाना झाले अशी माहिती आम्हाला प्राप्त झालेली आहे, आणि ते लवकरच विमानतळावरून जी पहिली सभा त्याची सिद्धी इथे होणार आहे तिथे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, त्यासाठी ही सगळी तयारी सुरू आहे। आणि त्या यासोबतच अमित शहा देखील त्याच्यासोबत निघालेले आहे, त्यांच्या देखील दोन सभा आज आहेत, पण प्रथमतः पंतप्रधान मोदींची जी सभा आहे एक सिद्धीला आहे आणि दुसरी जबलपूरला आहे, आणि तिसरी जी सभा आहे ते मुंबईमध्ये बांद्रा इथे होणार आहे। या तीन सभा त्यांच्या अत्यंत महत्वाच्या आहे, पण आता पंतप्रधान मोदी हे रवाना झाले असं आम्हाला माहिती मिळते। नक्की, मात्र लाघवी आपण बघतोय थोडासा उशीरच झालेला बघायला मिळतोय, खरं तर 1 त्यांच्या पुढच्या सभेसाठी पोहोचतील असं कळत होतं सुरुवातीला, पण आता उशीर झालेला आहे त्यामुळे पत्रकार परिषद तरी रद्द करण्यात आलेली आहे। आपण पुढच्या बातमी, पत्रकार परिषद रद्द झाल्यामुळे मात्र विरोधकांना आयत कोलीत हाती मिळालेला आहे, कारण वाराणसीत मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन आज झालेलं होतं। वळूया पुढल्या बातमीकडे, शिवसेना भाजप युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज मुंबईत सुद्धा सुवर्ण सभा आहे, आणि त्यामुळे या सभेकडे आज सगळ्यांचंच लक्ष लागलंय। मुंबईच्या बांद्रा कुर्ला मैदानावर ही सभा होणार आहे, संध्याकाळी 5 ते 6 दरम्यान सभेला सुरुवात होईल, 1,00,000 अधिक लोक या सभेकरता उपस्थित असतील अशी माहिती मिळते, त्या दृष्टिकोनातून व्यवस्था करण्यात आलेली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती घेतली आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। शिवसेना भारतीय जनता पार्टीचे उमेदवारांच्या प्रचारार्थ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईत रॅली होते। मुंबईच्या वांद्रे कुर्ला परिसरात असलेल्या मैदानावरती ही भव्य रॅलीचं आयोजन भारतीय जनता पार्टीकडनं करण्यात आलं, आणि यासाठीची ही सगळी व्यवस्था आपण बघतोय, मोठा असा स्टेज नरेंद्र मोदी यांच्या भाषणासाठी उभारण्यात आला आहे, आणि लाखो लोक या संपूर्ण सभेमध्ये बसतील, याची आसन व्यवस्था सुद्धा या सभेसाठी करण्यात आली आहे। खरं तर आपण बघतोय चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यातली मतदान 29 एप्रिल रोजी होऊ घातलं आहे, आणि याच मतदानाला आणि या संपूर्ण निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराचा जो दिवस आहे हा प्रचाराच्या तोफा थंडावण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे, आणि अशातच आज नरेंद्र मोदी यांची रॅली या संपूर्ण मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघातील जे उमेदवार आहे यांच्या प्रचारासाठी होऊ घातली, आणि त्याचमुळं संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष या मोदी यांच्या सभेकडे लागलं आहे, कारण देशाची आर्थिक राजधानी आणि आर्थिक राजधानीत 6 उमेदवार, विशेष म्हणजे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी ज्यांच्यासोबत चर्चेत हे संपूर्ण युती राहिली होती, आणि याच युतीची चर्चा आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी आज या मंचावरनं काय संबोधित करतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नालिस्ट बाळकृष्ण शेट्टीसह अक्षय कुडकेलवार, न्यूज 18 लोकमत, मुंबई।